Strength of material 6, 2 and 3. कालचे प्रॉब्लेम काल दिलेले सोडवले सर सॉल्व आंसर टॅली झाले हो सर 10 टू द पॉवर मध्ये काही फरक नाही आला ना मी दिलेले आंसरच यायला पाहिजे काही पॉवर मध्ये वगैरे फरक येत असेल तर चुकलं काहीतरी कन्वर्शन मध्ये असा अर्थ होतो त्याचा हा सर हा ते आलं असेल तर ओके ज्यांचं नाही आलंय त्यांनी मला पाठवलं तरी चालेल व्हॉट्सअपवर सोल्युशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा खूप जास्त काही प्रॉब्लेम नाही देत मला वाटतं अर्ध्या तासात झाले असेल हो सर तेवढी प्रॅक्टिस करा एक वेळा शक्यतोवर पीपीटीवर नजर टाका मी एक वेळा शिकवल्यानंतर दिवसभरात केव्हाही आज रिव्हिजन करणं अपेक्षित आहे म्हणजे चांगलं लक्षात राहते ते हो सर हां म्हणजे पुन्हा काम नाही पडणार लवकर अभ्यास होईल आणि मला वाटतं या लेक्चरची आजची पीपीटी मी तुम्हाला आधीच पाठवलेली आहे हा आज काय शिकवणार आहे ते पाठवून दिलं मी तुम्हाला त्याच्यामुळे बऱ्याच जणांना तर ते काही अडचणही नसेल समजून गेलं असेल सगळं सोपं पार्ट आहे तुम्ही आज तो आपण कंटिन्यू करू ओके सो फॉर रिव्हिजन आता ही रिव्हिजन मी वाचत नाही तुम्ही पाहिलं असेल सगळं स्क्रीनवर दिसत आहे तुमच्या पुन्हा रिपीट करतो युनिटकडे चांगल्याने लक्ष द्या आणि युनिट आन्सरला लिहिलेच पाहिजे युनिट लिहिलं नसेल तर त्याचे मार्क जातात आणि तसंही पुढचा विचार केला तर युनिट हे फार महत्त्वाचे असतात त्याच्यामुळं त्याच्यानुसार तुमच्या अंडरस्टँडिंगवर फरक पडतो युनिट जर प्रॉपर तुम्ही लक्षात ठेवले आणि कन्व्हर्शन लक्षात ठेवलं तर पुढे अडचणी कमी होतात तर मागच्या वेळी आपण स्टेप बारचे प्रॉब्लेम पाहिले इफेक्टिव्ह फोर्स काढला आता इथे दुसरा पुढचा पार्ट आहे ॲनालिसिस ऑफ कंपोजिट बार फिगर दिसते इथे ही पहिली फिगर दोन मेटल आहेत मेटल वन मेटल टू दोन्ही मटेरियलचे जे बार आहेत त्याचे एंड रिजिड प्लेटनी कनेक्ट केलेले आहेत एकमेकांशी म्हणजे ही रिजिड प्लेट जर मी ओढली इफ आय पुल इट तर दोघंच्या दोघंही लांबी वाढतील दोन्ही मटेरियलच्या बारची लांबी वाढेल समजा मी याला पुश केलं दाबलं तर दोन्हीची लांबी कमी होईल आणि ती सारखीच कमी होईल म्हणजे डेल्टा एल फॉर मटेरियल वन अँड डेल्टा एल फॉर मटेरियल टू विल बी सेम तो वेगवेगळा राहू शकत नाही कारण की इथे ह्या रिजिड प्लेट लावलेल्या आहेत त्याच्यामुळे ताणायचं असेल तर दोघंही लांबतील कमी व्हायचं असेल तर दोघंही कमी होतील सारख्या अमाऊंटने सो कंपोजिट बार हॅज टू मटेरियल्स अलॉंग इट्स क्रॉस सेक्शन हा महत्त्वाचा याची डेफिनेशन आहे कंपोजिट बार इट इज द बार व्हिच हॅज टू मटेरियल्स अलॉंग इट्स क्रॉस सेक्शन व्हेन सब्जेक्टेड टू एक्सियल लोड स्ट्रेसेस ऑफ डिफरंट मॅग्नेट्यूड आर डेव्हलप्ड इन दीज मटेरियल्स ड्यू टू डिफरंट व्हॅल्यूज ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी मटेरियलनुसार बदलत असते आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ ही बदलत जाते त्याच्यामुळे त्याचा रेझिस्टन्स वेगवेगळा राहतो सारख्या अमाऊंट ऑफ डेल्टा एल करता त्याच्यामुळे स्ट्रेसेस वेगवेगळ्या डेव्हलप होतात म्हणजे थोडक्यात या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये दोन अननोन आहेत स्ट्रेस इन मेटल वन अँड स्ट्रेस इन मेटल टू असे दोन अननोन आहेत हेन्स टू फाइंड टू अननोन स्ट्रेसेस टू इक्वेशन्स आर रिक्वायर्ड हे याचं बेसिक आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं बेसिक फक्त हा एक वाक्य आहे टू अननोन स्ट्रेसेस हेन्स टू इक्वेशन्स आर रिक्वायर्ड फर्स्ट इक्वेशन इज ऑप्टेन्ड बाय एस्टॅब्लिशिंग रिलेशन बिटवीन चेंज इन लेंथ ऑफ द टू कंपोनंट्स आता इथे जी फिगर दाखवली आहे याच्यामध्ये डेल्टा एल दोन्ही मेटल करता सारखाच आहे पण ही कंडिशन वेगळी राहू शकते डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम तर ते रिलेशन आपल्याला डेव्हलप करायचं असते प्रॉब्लेम पाहून डिपेंडिंग ऑन द कंडिशन सो फर्स्ट इक्वेशन इज ऑप्टेन्ड बाय एस्टॅब्लिशिंग रिलेशन बिटवीन चेंज इन लेंथ ऑफ द टू कंपोनंट्स
Second equation is obtained by establishing relation between load shared by the two materials. हे पी फोर्स जो लावलेला आहे टेन्साईल फोर्स पी हा पी फोर्स या दोन मटेरियल मिळून रेझिस्ट करायचाच आहे नाही केला तर हा तुटेल त्याच्यामुळे मेटल वन काही पार्ट या पीचा काही पार्ट समजा 40% मेटल वननी रेझिस्ट केला तर 60% विल बी रेजिस्टर्ड बाय मेटल टू ते रिलेशन काय येईल ते सांगता येत नाही असंही होऊ शकते मेटल वन विल रेजिस्ट 10% अँड मेटल टू विल रेजिस्ट 90% असं नाही आहे की याची लांबी सारखीच वाढते आहे म्हणून दोघांमध्ये लोड 50-50 होईल असं होत नाही कारण की या दोघांची मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी वेगवेगळी राहते एक खूप आधी कदाचित तुम्ही पाहिली नसेल दूरदर्शनवर एक ॲडव्हर्टाईज यायची दोन मुलं शाळेत जात असतात एक मुलाची उंची समजा 4 फूट असेल आणि दुसऱ्या मुलाची उंची 2.5 फूट दोघं एकामागे एक चालले असतात दोघांच्या खांद्यावर एक कॉमन काडी लटकवली असते त्या काडीचं एक टोक मोठ्या पोराच्या खांद्यावर असते आणि दुसरं टोक लहान मुलाच्या खांद्यावर असते आणि त्या काडीवर त्या दोघांचेही दप्तर बॅग लटकवलेले असतात त्या बॅग सुरुवातीला मधात असतात सेंटरला मग चालता चालता तो मोठा मुलगा ज्याची हाईट 4 फूट आहे तो त्या बॅग स्वतःकडे सरकवून घेतो थोडाशा काय होईल त्यांनी स्वतःकडे सरकवल्यामुळे ते चालता चालता हळूहळू लांबीकडे सरकत जातील ना तिकडे जास्त लोड होईल म्हणून हा ज्या बाजूला त्या बॅग असतील ज्या विद्यार्थ्यांच्या बाजूकडे त्या बॅग जास्त सरकलेल्या असतील त्याच्यावर जास्त भार जाईल त्या बॅगचा आणि दुसरा जो मुलगा आहे कारण की तो कमी आहे उंचीने 2-2.5 फुटच आहे तो आणि लहान छोट्या वर्गातला पोरगा आहे दुसरीतला असेल समजा तर त्याचा विचार असा असतो की बा त्या लहान मुलाच्या खांद्यावर कमी वजन जावं आपल्या खांद्यावर जास्त यावं अशा प्रकारची ती ॲडव्हर्टाईज होती त्याप्रमाणे हे शेअरिंग आहे की कोणत्या मेटलवर किती शेअरिंग जाईल समजा मेटल कमजोर असेल तर त्याचा शेअर कमी राहील जो मेटल स्ट्रॉंग असेल त्याचं शेअरिंग जास्त राहील अशा प्रकारचं हे कंपोजिट बार आहे आता या कंपोजिट बारचं एक्झाम्पल एक सिव्हिलमध्ये कॉमन आहे सिव्हिलचे कोणतेही स्ट्रक्चर उभे होतात तर त्याच्यात ते व्हर्टिकल मेंबर राहतात कॉलम ज्याच्यावर सगळं स्ट्रक्चर उभं असते सो दोज कॉलम्स तुम्ही पण पाहिला आहे सगळ्यांनी ते कॉलम असतात काँक्रीटचे सिमेंट काँक्रीटचे आणि आतमध्ये स्टीलच्या सळाखी टाकलेल्या असतात उभ्या सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कंपोजिट बार सो दॅट कंपोजिट बार इट इज मेड अप ऑफ स्टील अँड काँक्रीट बाकी मेकॅनिकलमध्येही बरेच एक्झाम्पल राहतात 2 किंवा 3 मटेरियलपासून कंपोनंट्स बनवलेले असतात बाय मेटॅलिक स्ट्रीप राहतात हे सगळे कंपोजिट बारचे एक्झाम्पल आहे ॲज द एंड्स ऑफ टू कंपोनंट्स आर रिजिडली कनेक्टेड टू इच अदर या कंडिशननुसार दिलेल्या फिगरनुसार डेल्टा एल वन विल बी इक्वल टू डेल्टा एल टू सो फ्रॉम धिस यू नो द रिलेशन डेल्टा एल वन इट इज पी वन एल डिवायडेड बाय ए वन ई वन इज इक्वल टू पी टू एल डिवायडेड बाय ए टू ई टू एल दोन्हीकडेही कॉमन दाखवलेला आहे कारण की लांबी दोन्ही मेटलची सारखीच आहे सो एल कॅन्सल होईल दोन्ही बाजूचा इट कम्स आउट टू पी वन अपॉन ए वन इन टू ई वन सॉरी पी वन डिवायडेड बाय ए वन ई वन इथं ब्रॅकेट पाहिजे होता इज इक्वल टू पी टू डिवायडेड बाय ए टू ई टू एल इज सेम फॉर टू हेन्स कॅन्सल इथे पी वन अपॉन ए वन म्हणजे सिग्मा वन होते सो सिग्मा वन अपॉन ई वन इज इक्वल टू सिग्मा टू डिवायडेड बाय ई टू हे इक्वेशन मिळते तुम्हाला सो फर्स्ट रिलेशन इज सिग्मा वन इज इक्वल टू सिग्मा टू मल्टीप्लाइड बाय हा ई वन या बाजूला वर जाईल ई वन डिवायडेड बाय ई टू इज इक्वल टू एम इन टू सिग्मा टू व्हेअर एम इज इक्वल टू ई वन डिवायडेड बाय ई टू इट इज नोन ॲज मॉड्युलर रेशो तर थोडक्यात मॉड्युलर रेशोची डेफिनेशन राहील इट इज द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ टू मटेरियल्स
जनरली ही आपण वापरत नाही. कॉन्क्रीट आणि स्टील जर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी हा बऱ्याच प्रॉब्लेममध्ये एम दिलेला असतो. म्हणून याची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे, इट इज द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ टू मटेरियल्स. जनरली E1 आणि E2च्या व्हॅल्यूज प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात. अप्लाइड लोड पी इज रेजिस्टेड बाय द टू कंपोनंट्स, हेन्स टोटल लोड पी इज इक्वल टू P1 प्लस P2. मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, किती शेअर होईल ते सांगता येत नाही, पण दोघं मिळून रेजिस्ट करायचंच आहे. म्हणजे P1 रेजिस्ट केलेलं मेटल 1 रेजिस्ट केलेलं लोड प्लस मेटल 2 रेजिस्ट केलेलं लोड, याची बेरीज मात्र पी यायलाच पाहिजे. ते 10% 90% असो, 40-60 असो किंवा 50-50 असो, व्हॉट एवर मे बी द रेशो, पण दोघाची बेरीज मात्र टोटल लोड पी यायलाच पाहिजे फॉर इक्विलिब्रियम अँड फॉर अवॉइडिंग फेल्युअर. जर तेवढा रेझिस्टन्स डेव्हलप झाला नाही तर हा बार फेल होईल, तुटेल. सो पी इज इक्वल टू σ1A1, सिग्माचा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला स्ट्रेसचा, सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. त्याच्यामुळे पी जर काढला तर तो P1 इज इक्वल टू σ1 × A1, त्याच फॉर्म्युलाचा वापर करून लिहिलेला आहे. पी इज इक्वल टू σ1A1 प्लस σ2A2, हे इक्वेशन दुसरं झालं आहे, सेकंड इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन प्रॉब्लेम काय दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं असते. दिस इज मोस्ट कॉमन टाईप ऑफ प्रॉब्लेम, हे फक्त इथं दाखवलेलं आहे, पुढे पाहू. तर त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन एस्टॅब्लिश करायचे असतात. हा या कंपोजिट बारचा महत्त्वाचा पार्ट, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आणि दोन इक्वेशन मिळाल्यामुळे ते दोन इक्वेशन जर आपण सॉल्व केले तर तुम्हाला σ1 आणि σ2च्या व्हॅल्यूज मिळतात, कारण की बाकी सगळं दिलेलं असते. क्रॉस सेक्शन दिलेला असतो, पी दिलेला असतो, E1 E2च्या व्हॅल्यू दिलेल्या असतो. त्याच्यामुळे तुम्ही σ1 आणि σ2 कॅल्क्युलेट करू शकता. जसं तुम्ही इक्वेशन सॉल्व करता, x + 4y = 3 आणि x - y = 1, असे दोन इक्वेशन असल्याशिवाय एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढता येत नाही. एकच इक्वेशन जर असेल तर एक्स वाय काढता येत नाही, त्याचे बरेचसे कॉम्बिनेशन मिळतात पण परफेक्ट आन्सर मिळत नाही. तसंच इथे आहे, ते सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आणि आन्सर कळायचा. वेअर σ1 इज स्ट्रेस इन कंपोनंट 1, σ2 इज स्ट्रेस इन कंपोनंट 2, A1 क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सेक्शन 1, A2 क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंपोनंट 2, E1 E2 मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ कंपोनंट 1 अँड 2. हे इथे लिहिलंच आहे मी, द टू इक्वेशन्स डिपेंड्स ऑन द कंडिशन्स गिवन इन प्रॉब्लेम. याचे बरेच प्रकारचे प्रॉब्लेम आहेत पण आपल्याला तेवढे नाही आहेत, जे प्रकार आहेत मी दाखवले आहेत. पुढे हा दुसरा प्रकार, इथे मी मुद्दाम इथे गॅप वगैरे ठेवलेली आहे की बा रिलेशन कसे बदलतात. इथे पहा, या कंडिशननुसार हे लोड दाखवलेलं आहे, हे 3 कॉलम दाखवले आहे व्हर्टिकल मेंबर, त्यातले हे दोन्ही बाजूचे जे आहेत ते एका मटेरियलचे आहेत आणि मधातला हा दुसऱ्या मटेरियलचा आहे. त्याची लांबी पण वेगवेगळी आहे, हा L1 आणि हा L2 आहे, प्लस इथे गॅपसुद्धा आहे. त्याच्यामुळे इक्वेशन तयार होईल तुमचं, हा पी लोड लावल्यामुळे पहिले तर काय होईल, याचा कॉन्टॅक्टच नाही आहे त्याच्यामुळे याच्यावर लोड जाणारच नाही. सगळं लोड कोणावर जाईल, साईडच्या कॉलमवर, 1 वर, मटेरियल 1 वर लोड जाईल आणि ते दाबल्या जातील खाली Δl. त्याची लांबी कमी होईल. समजा ती लांबी कमी झालेली या G पेक्षा जास्त असेल तरच या दुसऱ्यावर लोड येईल. समजा जो Δl आहे या लोड पीमुळे याचा Δl जो होणार आहे तो या G पेक्षा जर कमी असेल तर याचा कॉन्टॅक्टच होणार नाही, त्याच्यामुळे पूर्ण लोड पी हे मटेरियल 1 वरच जाईल. हे लक्षात घ्या महत्त्वाचं. पहिले हे जर स्ट्रॉंग इनफ असेल, याचा स्ट्रॉंग चांगला मजबूत असेल हे मटेरियल, तर आणि इथे कॉन्टॅक्टच होत नसेल तर दुसऱ्या मटेरियलवर स्ट्रेस σ2 विल बी 0. जर कॉन्टॅक्ट झाला तरच या लोड पीमधलं काही लोड इकडे ट्रान्सफर होईल. त्या कंडिशनमध्ये मग Δl1 इज इक्वल टू Δl2 प्लस जी. हे या फिगरवरून लक्षात येतं. समजा या लेवलला आलं सगळं, पीमुळे ही लेवल मिळाली, तर याचा Δl आणि याचा Δl,
विचार कर, हा डेल्टा एल टू प्लस जी विल बी इक्वल टू डेल्टा एल वन. तर हे इक्वेशन असं मिळते तुम्हाला. बाकी प्रोसेस सेम आहे, पी वन एल वन अपॉन ए वन ई वन इज इक्वल टू पी टू एल टू डिवाइडेड बाय ए टू ई टू प्लस जी. हा जी दिलेला असतो, गॅप जी आहे ती दिलेली असेल. दुसरं इक्वेशन मात्र तेच राहते, टोटल लोड जे आहे त्या तिघां मिळून सहन करायचा आहे, मटेरियल वन आणि मटेरियल टू. पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू. देअरफोर पी इज इक्वल टू पुन्हा हे फॉर्म्युले टाकले आहे त्याच्यात, सिग्मा वन ए वन प्लस सिग्मा टू ए टू, वेअर ए वन इज एरिया ऑफ मटेरियल वन, ए टू इज एरिया ऑफ मटेरियल टू. म्हणजे इथं ए वन काय येईल लक्षात घ्या, ए वन विल बी क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बोथ. हा इकडे पण एक कॉलम आहे, इकडे पण एक कॉलम आहे, या दोघांचा मिळून जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे दॅट विल बी ए वन, आणि मधातला हा दुसरा मटेरियलचा आहे दॅट विल बी ऑफ ए टू, इथला क्रॉस सेक्शन या ठिकाणचा. सो डिपेंडिंग ऑन द इक्वेशन्स ऑफ कॉम्पोजिट बार, दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. टू स्टील रॉड्स अँड वन कॉपर रॉड ईच ऑफ 20 mm डायमीटर, म्हणजे तिघांचंही डायमीटर 20 आहे. टुगेदर सपोर्ट ए लोड ऑफ 20 kN, हे दाखवलेलं आहे फिगरमध्ये, ॲज शोन इन फिगर. माईक म्यूट करा. यंग्स मॉड्युलसच्या व्हॅल्यू दिल्या आहेत दोन्ही. सो गिवन लेंथ ऑफ स्टील बार 2 × 10⁻³ mm, 2 meters लांबी दिलेली आहे याची उंची, तर त्याची उंची झाली 2 × 10⁻³ mm. आपल्याला एम एममध्येच पाहिजे. हां, लेंथ ऑफ कॉपर रॉड इट इज 1.5 meters, सो 1.5 × 10⁻³ mm. क्रॉस सेक्शनल एरिया, एरिया ऑफ स्टील, दोन बार आहेत स्टीलचे दोन्ही बाजूला, त्याच्यामुळे 2 × π/π² / 4 628, आणि एरिया ऑफ कॉपरचा, कॉपरचा एकच बार आहे, सो पाय बाय 4 × d² इज इक्वल टू 314.16 mm². पी दिलेला आहे 20 × 10³ N. ई एस यंग्स मॉड्युलस फॉर स्टील 210 GPa अँड ई सी 110 GPa. इथं पी चुकलेला आहे, हा कॅपिटल पाहिजे. हां, युझिंग डेल्टा एल एस इज इक्वल टू डेल्टा एल सी. आता इथे गॅप वगैरे नाही आहे लक्षात घ्या, या 20 kN मुळे हे तिन्हीच्या तिन्ही रॉड खाली दबतील आणि ते सारख्या अमाऊंटनी दबतील. पहा इथे आडवी रेष दाखवलेली आहे, काळी रेष, त्या काळ्या रेषेपर्यंत समजा हे खाली आलं तर दोघांचा पण डेल्टा एल सारखाच राहील, कारण की इथे जी वगैरे गॅप नाही आहे. सो डेल्टा एल एस इज इक्वल टू डेल्टा एल सी, तर ते रिलेशन वापरलं आहे डेल्टा एलचा फॉर्म्युला. सो पी एस इज इक्वल टू हा पी एस, या तिन्ही टर्म इकडे जातील, या दोन टर्म न्युमरेटरमध्ये जातील आणि हा एल एस डिनॉमिनेटरमध्ये जातील. पी सी एल सी हे जसंच्या तसं डिवायडेड बाय ए सी ई सी ॲज इट इज लिहिलं आहे, मल्टीप्लाइड बाय हे पुन्हा न्युमरेटर म्हणजे वर गेले, डिवायडेड बाय एल एस. सो पी सी सगळ्या व्हॅल्यू टाकल्या इथे मी, इथे लक्षात घ्या मी आता या 1.5 मीटरमध्येच लिहिलं आहे, कारण की इथे हा एल सी न्युमरेटरमध्ये आहे, एल एस डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला मी कन्व्हर्टही केलं असतं तर इथंही 10³ आलं असतं, इथंही 10³ आलं असतं, कॅन्सल झालं असतं, म्हणून मी डायरेक्ट मीटरमध्ये लिहिले आहेत व्हॅल्यू. तसंच हा ईची जी व्हॅल्यू आहे ही सुद्धा मी कन्व्हर्टेड लिहिलेली नाही आहे, डायरेक्ट जी पी एमध्ये लिहिली आहे, कारण की हा ई सी जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि हा ई एस न्युमरेटरमध्ये आहे, वरती आहे, त्याच्यामुळे याचा जरी 10³ ने मल्टिप्लाय केला असतं तरी कॅन्सलच झालं असतं ते, म्हणून मी कन्वर्शन लिहिलेलं नाही आहे. तुम्ही करून लिहिलं तरी उत्तर हेच येईल. सो तुम्हाला हे रिलेशन मिळालं, पी एस इज इक्वल टू 2.864 पी सी पहिल्या इक्वेशनवरून. देन यूज सेकंड इक्वेशन, पी इज इक्वल टू पी एस प्लस पी सी, दॅट इज पी एस प्लस पी सी इज इक्वल टू 20 kN दिलेला आहे. सो
पी एस आपण काढलेला आहे 2.864 पी सी, तो इथं व्हॅल्यू ठेवली पी एसच्या जागेवर 2.864 पी सी प्लस हा पी सी इज इक्वल टू 20. आता याच्यातून पी सी कॉमन काढता येते, पी सी जर कॉमन काढला तर 2.864 प्लस 1 म्हणजे 3.864 पी सी इज इक्वल टू 20. सो 20 डिवायडेड बाय 3.864 जर केलं तर तुम्हाला पी सीची व्हॅल्यू मिळून जाईल. इथे हे इक्वेशन सॉल्व केलं तर डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर सॉल्व केलं तरी चालेल. पी सी इज इक्वल टू 5.176 किलो न्यूटन. आणि मग पी एस पी सी एवढा आला आहे तर राहिलेला जो आहे 20 मायनस पी सी इज इक्वल टू पी. सर माईक बंद झाला माझा, सर आवाज नाही येते. सर माईक अनम्यूट झाला. ओके ओके, कोणी केला? सर आवाज नाही येते. ओके हा केला. हॅलो आला आवाज? हॅलो हो आला. हा तुम्ही म्यूट ऑलचं बटन, हा तुम्ही म्यूट ऑलचं बटन कोणी दाबू नका, माझाही माईक बंद होऊन जाते. हा त्याच्यामुळे होतो तो. हा म्यूट ऑल नका करू, स्वतःचा माईक फक्त म्यूट करायचा असतो. माझा माईक म्यूट करून काय करा, तुमचा आवाजच नाही येणार तुम्हाला. ओके हा हे इक्वेशन सॉल्व केलं आहे आपण आणि पी सी मिळालं आणि पी एस मिळाला. आता पी सी आणि पी एस मिळाल्यावरून आपण त्याच्या स्ट्रेसेस काढू शकतो. सिग्मा एस इज इक्वल टू पी एस अपॉन ए एस. पी एस आपण काढलेला आहे 14.824 इंटू 10^3. आता इथं कन्वर्शन करणं जरुरी आहे कारण की आपल्याला स्ट्रेस न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये काढायची आहे. सो 14.824 इंटू 10^3 डिवायडेड बाय एरिया ऑफ स्टील आपण ऑलरेडी काढलेला आहे 628.32 एम एम स्क्वेअर, तो एरिया घेतला. सिग्मा एस इज 23.59 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. अँड सिग्मा सी इज इक्वल टू पी सी अपॉन ए सी, त्याचा एरिया वापरायचा आहे. 5.176 पी सी काढलेला आहे आपण, मल्टीप्लाइड बाय 10^3 न्यूटन डिवायडेड बाय एरिया ऑफ कॉपर 314.16. सो इट इज 16.47 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आता इथे एक लक्षात घ्या, ई एस 210 आहे आणि ई सी 110 आहे. कॉपरचं ईची व्हॅल्यू जवळपास अर्धी आहे स्टीलपेक्षा आणि म्हणून स्ट्रेसमध्ये फरक पहा. कॉपरची स्ट्रेस 16 आली आहे आणि स्टीलची स्ट्रेस 23.59 आली आहे. ज्याचा जनरली यंग्स मॉड्युलस जास्त असतो त्याच्यातली स्ट्रेस जास्त येते आणि ज्याचा यंग्स मॉड्युलस कमी असतो त्याची स्ट्रेस कमी येते. बट इट ऑल्सो डिपेंड्स ऑन एरिया. आता इथं ॲक्च्युली सरळ डबलचा फरक पाहिजे. जर दोन्हीचा एरिया सारखा असता तर खरंच डबलचा फरक आला असता इथे, पण याचा एरिया डबल आहे त्याच्यामुळे तो फरक डबल नाही झाला. 16 आणि 23 याप्रमाणे हे ॲन्सर आले आहेत. सो दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम इज सिम्पल. असे फक्त 2-3 कंडिशनचे प्रॉब्लेम येतात. हा दुसरा प्रॉब्लेम, ए ब्रॉस रॉड 250 mm लेंथ अँड 20 mm डायमीटर इज फिक्स्ड इनसाइड द स्टील ट्यूब ऑफ 40 mm एक्सटर्नल डायमीटर अँड 20 mm इंटरनल डायमीटर ऑफ सेम लेंथ इज सब्जेक्टेड टू एक्सियल पुल ऑफ 140 kN. फाइंड स्ट्रेसेस इन ईच मेटल. ईचे व्हॅल्यू दोघांच्याही दिलेले आहेत, ई फॉर स्टील ई फॉर ब्रास. आता सिम्पल पहिला आपण बेसिक फिगर पाहिली होती कंपोजिट बारची, तशी आहे. दोन्ही बाजूला रिजिड प्लेट, स्टील ट्यूब आणि मधात ब्रास रॉड टाकलेला आहे आणि ह्या रिजिड प्लेट आहेत दोन्ही बाजूला अँड इट इज सब्जेक्टेड टू ए फोर्स ऑफ 140 kN. हा त्याचा सेक्शन दाखवलेला आहे, मधातला ब्रास रॉड सॉलिड आणि ही स्टीलची ट्यूब त्याच्यावर लावलेली आहे. ब्रास रॉडचं डायमीटर 20 mm, स्टील ट्यूबचं इंटरनल डायमीटर 20 mm, एक्सटर्नल डायमीटर 40 mm. एक लक्षात घ्या, इथे असंही असू शकते ब्रासचा रॉड 20 mm डायमीटरचा, स्टील ट्यूबचं इंटरनल डायमीटर 24 mm, म्हणजे मधात गॅप असू शकते 24 mm आणि एक्सटर्नल 40 mm. इथे गॅप नाही आहे, परफेक्ट फिट आहे हे. सो गिवन डाटा, ब्रास रॉड ऑफ 20 mm डायमीटर, स्टील ट्यूब
एक्सटर्नल डायमीटर 40 mm, इंटरनल डायमीटर 20 mm. एक्सियल पुल दिलेला आहे 140 × 10³ न्यूटन कन्वर्ट केला आपण. यंग्स मॉड्युलसच्या व्हॅल्यू त्याही कन्वर्ट करून लिहिलं आहे. कन्वर्ट करायची तशी गरज नाही आहे, इथे डायरेक्ट ह्या व्हॅल्यू वापरल्या तरी चालते. टू फाइंड स्ट्रेसेस इन ईच मेटल. सो स्टेप वन टू फाइंड द एरियाज. पहिले दोघांचे एरिया काढून घेतले. एरिया ऑफ स्टील ट्यूब, बाहेरच्या सर्कलचा एरिया मायनस आतल्या सर्कलचा एरिया, पाय बाय 4 × 40² मायनस 20² 942.47 mm². एरिया ऑफ ब्रास रॉड, इट इज सॉलिड रॉड, सो पाय बाय 4 × d² 314.15 mm². फर्स्ट रिलेशन यूजिंग सिग्मा एस अपॉन ईएस इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन ई बी आपण पाहिलेलं आहे पहिल्या टेम्पलेटमध्ये. सो सिग्मा एस इज इक्वल टू सिग्मा बी इंटू ई एस अपॉन ई बी. थोडक्यात हे ई एस अपॉन ई बी म्हणजे एमची व्हॅल्यू, हां, मॉड्युलर रेशो. सो सिग्मा एस इज इक्वल टू सिग्मा बी इंटू ब्रॅकेट 200/110. पाय इथे 10³ कॅन्सल होते, म्हणून मी म्हटलं होतं इथं कन्वर्शनची गरज नाही आहे, रेशो घ्यायचा आपल्याला. सो सिग्मा एस इज इक्वल टू 1.818 सिग्मा बी, पहिलं इक्वेशन. आणि त्याच्यावरून मग युझिंग टोटल लोड पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू. सो पी इज इक्वल टू सिग्मा एस एस प्लस सिग्मा बी ए बी. पी इज इक्वल टू सिग्मा एसच्या जागेवर आपण जे रिलेशन मिळवलं, सिग्मा एस इज इक्वल टू 1.818 सिग्मा बी इंटू ए एस प्लस सिग्मा बी इंटू ए बी. 1. बाकीच्या व्हॅल्यूज टाकल्या आहेत तिथे, एरिया टाकला, सिग्मा बी कॉमन काढला या दोघांमधून, हे व्हॅल्यू मिळाली. सो सिग्मा बी इज इक्वल टू 69.04 न्यूटन पर एम एम स्क्वेअर अँड 1.818 इंटू सिग्मा बी इट इज 125.51 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ कंपोजिट बार. मला वाटते स्टेप बारपेक्षा जास्त सोपं आहे, पण आम्ही पेपर चेक करतो तेव्हा बरेच विद्यार्थी हे प्रॉब्लेम असं सोडवत नाही. ते काय करतात, इथे सरळ ही पीची व्हॅल्यू घेतात, पी डिवायडेड बाय एरिया ऑफ स्टील झालं सिग्मा एस, आणि हाच पी घेऊन स्ट्रेस इन ब्रास काढतात. ॲक्च्युली असं नाही आहे, हा दिस 140 kN इज शेअर्ड बाय द टू मेटल्स. म्हणजे 140 स्टीलवरही जाईल, 140 ब्रासवरही जाईल, तर 140 280 होईल. ते ती चुकीची पद्धत आहे. ते दोन इक्वेशन काढून ते सॉल्व करूनच हे उत्तर काढावं लागते. हा महत्त्वाचा पार्ट आहे. सो दीज आर टू प्रॉब्लेम्स फॉर होमवर्क, त्याचे उत्तरं दिलेले आहेत. एक प्रॉब्लेम हे दुसरं आर सी सी कॉलमचं दिलेलं आहे. आर सी सी कॉलमच्या प्रॉब्लेममध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, कॉलम बिल्डिंगमधला जो उभा असतो त्याचा क्रॉस सेक्शन जर पाहायला आडवा, तर हे प्रॉब्लेम वाचलं तर तुम्हाला काय मिळेल पा, फिगर कशी येईल. हे आर सी सी कॉलम 300 mm × 300 mm इन सेक्शन 300 mm, म्हणजे पहिले येईल तुमचा स्क्वेअर, 300 × 300 स्क्वेअर काढायचा. आणि त्याच्यामध्ये द कॉलम इज प्रोव्हाइडेड विथ 8 स्टील बार्स ऑफ 20 mm डायमीटर. म्हणजे त्या स्क्वेअरच्या आतमध्ये 8 सर्कल येतील 20 mm डायमीटरचे. ते सर्कल जे राहतील ते स्टीलचे राहतील. म्हणजे एरिया ऑफ स्टील काय मिळेल तुम्हाला, पाय डी स्क्वेअर अपॉन 4 मल्टिप्लाइड बाय 8, 8 बार आहे म्हणून त्या 8 सर्कलचा एरिया, दॅट इज एरिया ऑफ स्टील. आणि एरिया ऑफ कॉन्क्रीट काय मिळेल, स्क्वेअरचा एरिया म्हणजे 300 × 300, हा झाला स्क्वेअरचा एरिया. त्याच्यामधून ह्या 8 बारचा एरिया मायनस केला तर तुम्हाला मिळेल कॉन्क्रीटचा एरिया. असं तुम्हाला एरिया ऑफ कॉन्क्रीट आणि एरिया ऑफ स्टील काढायचा आहे. पहिले एरिया ऑफ स्टील काढायचा आणि मग स्क्वेअरच्या एरियामधून स्टीलचा एरिया मायनस करायचा टोटल, तर तुम्हाला एरिया ऑफ कॉन्क्रीट मिळेल. बाकी सगळं दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही सिग्मा सी आणि सिग्मा एस काढू शकता. हेही प्रॉब्लेम तसं सोपं आहे, आत्ताच सॉल्व केला आहे, तसंच आहे. फक्त इथे लक्षात घ्या
ट्यूब ऑफ एक्सटर्नल डायमीटर 40 mm एंड मेटल थिकनेस 4 mm, कशाची? स्टील ट्यूब. स्टील ट्यूब ऑफ एक्सटर्नल डायमीटर 40 mm एंड मेटल थिकनेस 4 mm. तर मला सांगा स्टील ट्यूबचं इंटरनल डायमीटर काय येईल? 32 इज करेक्ट आन्सर. मेटल थिकनेस म्हटला इथे, लक्षात घ्या. एक सर्कल काढला आणि त्याच्या आतमध्ये दुसरा सर्कल काढला छोटा. मेटल थिकनेस म्हणजे काय? इकडचा मेटल थिकनेस आणि दुसऱ्या बाजूचा मेटल थिकनेस. डायमीटर कसं येईल? हे 40 mm डायमीटर, त्याच्यातून दोन्ही बाजूचा मेटल थिकनेस मायनस केल्यावर इंटरनल डायमीटर येईल. म्हणजे 40 - 4 - 4 दोन्ही बाजूनी मायनस करावं लागेल ना. एकाच बाजूनी कसं मायनस करताय? त्या ट्यूबचा थिकनेस दिला आहे मेटल थिकनेस, तो इंटरनल डायमीटर विल बी 40 - 2 × 4 म्हणजे 32 mm येईल. इज एनक्लोजेस ए कॉपर बार ऑफ 30 mm. हां, कोणी उत्तर सांगितलं होतं 30, ते याच्यावरून तर नाही सांगितलं. विचार करा. हां, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला ते आधीचं प्रॉब्लेम पाहताना, त्याच्यामध्ये गॅप असू शकते. आता हा ब्रास रॉड जो आहे, सॉरी कॉपर रॉड, हा 30 mm आहे आणि त्याच्यावर जी स्टील ट्यूब लावली आहे ती 32 mm इंटरनल डायमीटर आहे. म्हणजे दोन्ही बाजूला 1-1 mm ची गॅप आहे, 1 × 1 = 2 mm. आणि मग त्याचं इंटरनल डायमीटर होते 32 mm आणि एक्सटर्नल डायमीटर होते 40 mm. त्यानुसार एरिया काढा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा. इथे हा कंपोजिट बारचा प्रॉब्लेम झाले आहेत माझ्या हिशोबाने सफिशियंट आहे तेवढे. आज मी बहुतेक तुम्हाला काही क्वेश्चन पेपर फॉरवर्ड करतो ग्रुपवर. त्या क्वेश्चन पेपरमधले जे प्रॉब्लेम थेरॉटिकल आणि हे आपले रेग्युलर प्रॉब्लेम, त्यातलं आता जे आपण शिकलो आहे आतापर्यंत त्याच्याशी संबंधित जे काही प्रॉब्लेम असेल बहुतेक क्वेश्चन नंबर 1 काही सापडेल आणि क्वेश्चन नंबर 2. बाकी पुढं पाहायची गरज नाही आहे. आपले पेपर पाठवून राहिलो मी, सिव्हिल आणि मेकॅनिकल दोन्ही ब्रांचचे, ते पहा. त्यातले काही प्रॉब्लेम अजून सोडवता आले तर सोडवा. आपण आता इथे, तुमच्या काही शंका नसतील तर थांबू, किंवा तुम्हाला काही अडचणी असेल आजच्या लेक्चरबाबत किंवा कालच्यामध्ये कोणाला काही अडचण गेली असेल तर बोला, किंवा आजचंही सांगितलं तरी चालेल. सर, हा जो पहिला प्रॉब्लेम सांगितलं तुम्ही 32 mm, ते एक्सप्लेन करा ना परत. ते एक्सप्लेन, एक मिनिट. ही फिगर पहा, याचं एक्सटर्नल डायमीटर आहे 40 mm आणि मेटल थिकनेस दिलेला आहे 4. मेटल थिकनेस म्हणजे काय? हा मेटल थिकनेस झाला 4, हा 4 mm आणि इकडेही 4 mm राहील ना मेटल थिकनेस. तर या दोन मेटल थिकनेस म्हणजे काय? इंटरनल डायमीटर किती कमी होईल इकडनं 4 आणि इकडनं 4, तर इंटरनल डायमीटर मिळेल ना तुला 40 - 4 - 4 म्हणजे 40 - 8, सो इट विल बिकम 32 mm. येत आहे का लक्षात फिगर पाहून? मेटल थिकनेसचा अर्थ लक्षात घ्या. स्टीलचा पाईप आहे किंवा प्लॅस्टिकचा पाईप आहे, कुठलाही पाईप घ्या, त्याचा मेटल थिकनेस म्हणजे हा थिकनेस दिसतो आहे तुम्हाला इथे फिगरमध्ये, मी दाखवतो आहे एरोनी, पहा. याला म्हणतात मेटल थिकनेस. तर इंटरनल डायमीटर काढायचं असेल तर दोन्ही बाजूचा मेटल थिकनेस मायनस कराल, तेव्हाच तुम्हाला इंटरनल डायमीटर मिळेल. हे चांगल्याने लक्षात ठेवा किंवा तुमच्या नोटबुकवर लिहून ठेवा. इंटरनल डायमीटर इज इक्वल टू एक्सटर्नल डायमीटर मायनस 2 मेटल थिकनेस, 2 × मेटल थिकनेस. किंवा इंटरनल डायमीटर दिलं असेल आणि एक्सटर्नल काढायचं असेल तर एक्सटर्नल डायमीटर इज इक्वल टू इंटरनल डायमीटर प्लस 2 मेटल थिकनेस. हे लक्षात ज्यांच्या आलं नाही त्यांनी हा फॉर्म्युला लिहून ठेवा. एकच बऱ्याच प्रॉब्लेममध्ये परीक्षेतही आम्ही पेपर चेक करतो तेव्हा लक्षात येते, एकाच बाजूचं मेटल थिकनेस मायनस केलं जाते. 40 - 4 40 - 4 = 36 असं नाही चालत.
40 मायनस 4 मायनस 4 दोन्ही बाजूनी मेटल थिकनेस मायनस करावं लागते इंटरनल साठी इंटरनल डायमीटर. ओके हां अजून काय शंका? नाही सर. थांबायचं? नेक्स्ट वीक. सर. थांबा.